सोलापुरातील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा देत सोमवारी काँग्रेस भवन समोर आंदोलन केलं. राज्याच्या महाविकास आघाडीतील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होतोय. सोलापुरातील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी काँग्रेस भवनासमोर मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केलं. काँग्रेस पक्षानं विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली. याबाबत अधिक माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली. तालुका अंबड जिल्हा जालना इथं अख्खं गाव 16,200 लोकांचं उपोषणाला बसलं मराठा आरक्षणासाठी. आणि काल जालन्यात जाऊन मराठा आरक्षण ज्या मागासवर्ग आयोगानं दिले तो आयोगच बोगस आहे असं बेताल वक्तव्य करून तमाम मराठा समाजाची, उच्च न्यायालयाची, विधिमंडळाची, या सर्व आमदारांची अवमान करणारे वडेट्टीवार यांना आव्हान देतो. तुमच्यात हिंमत असेल राजीनामा द्या आणि ओपनली तुम्ही ओबीसीचं नेतृत्व करा, तुमचं स्वागत करू. तुम्ही शपथ घेताना काय घेतली आहे? मंत्री म्हणून शपथ घेताना तुम्हाला सगळे नागरिक सारखे आहेत आणि तुम्ही वैयक्तिक फक्त आज बघालोय. मागील 4 महिन्यापासून तुम्ही मराठा समाजाला टार्गेट करत आहात. आरक्षण ओबीसीचे वाटाचे अधिकार संविधानानं तुम्हाला दिलेले नाहीत. संविधानाला आम्ही मानतो. संविधानानं जर मागासवर्ग आयोगानं सांगितलं असेल तर आम्हाला ओबीसी मिळेल, मागासवर्ग आयोग, उच्च न्यायालय, विधिमंडळ मिळेल तर आम्हाला एसईबीसी मिळेल. पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसीत येऊ देणार नाही असं जे वक्तव्य करत आहात, ओबीसीमध्ये तुम्ही येऊ शकत नाही असं जे वक्तव्य करत आहात, त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस भवनच्या गेटवर आंदोलन केलंय.